यावल शहरातील बुरहानपूर अंकलेश्वर राज्य मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावरील बुरुज चौकात 17 मेला सकाळच्या 11 वाजेनंतर कोरोना नियमांचं पालन न करता विनाकारण फिरणाऱ्या 98 दुचाकी आणि 4-चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 19,300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. तर शहरातील प्रमुख मार्गावरील अनुपम रेडियम स्टोअरवर 12,000 रुपये, पाकिजा स्टोअर 1,000 रुपये, रुपकला साडी सेंटर 10,000 रुपये आणि मंगलमूर्तीवर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही दुकानं सील करण्यात आली असून एकूण 54,300 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील अनस मोबाईल शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस अंमलदार सलीम शेख आणि या सर्वांची टीम यांच्यासह यावल नगर परिषदेचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक शिवानंद कानडे आणि पथकानं ही संयुक्त कारवाई केली आहे. दरम्यान प्रशासनानं रस्त्यावर उतरून केलेल्या या धडक कारवाईमुळे लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून अनावश्यक फिरणाऱ्या रिकाम टेकड्यांवर आणि शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करत बाहेरून शटर बंद करून आतून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर वचक बसेल या शंकाच नाही. जागर जनस्थानसाठी दीपक नेवे याबद्दल.